नमस्कार. नमस्कार. टायपिंग करून मिळेल का इथे? नाही, समोर सलून मध्ये मिळेल. बघताय काय हा बोर्ड वाचा तुम्ही? डीटीपी, झेरॉक्स, इंग्लिश. मराठी टायपिंग मिळेल ना? मराठी मिळेल, इंग्रजी मिळेल, हिंदी मिळेल, सगळं मिळेल. कळलं? 22 रुपये पान. बर. फॉन्ट 14 बर. त्याच्यापेक्षा कमी फॉन्ट असेल तर आमच्याकडे नाही. बर. अंदाजे 100 पानांचे किती होतील? 22 रुपये पान प्रमाणे 100 पानाचे किती होतात? 2200. शाळेत शिकलो नाही का? आणत आहे. आणि प्रश्न विचारू नका, काम द्या काय ते वा. हे अक्षर घाणेरड आहे, वेळ लागेल. त्या एक्स्ट्रा वेळेचे 100 रुपये होतील. बर. ऍडव्हान्स द्या. किती? सगळा द्या. नाही म्हणजे एवढे पैसे नाहीत आता माझ्याजवळ. नऊशे आहेत, चालतील का? दोन दिवसांनी या. बरं. ते फॉर्मॅट जरा वेगळा आहे टायपिंगचा, आणि मला फॉन्ट पण सिलेक्ट करून हवा होता. ते तुमचं काम केवढं आहे? कटकटी केवढी आहे? 100 रुपये जास्तच सांगायला पाहिजे होते. एक काम करा, तिथे बाजूला जिना आहे, कळलं? कुठे? कुठे काय, 125 वर्ष जिना तिथेच आहे, जाऊन बघा म्हणजे कळेल. हो. त्या जिन्यावरनं वर जा. बर. पण हळू जा. का? जिना पडेल का? पडका जिना असतात, आमचं टायपिंग सेक्शन वर ठेवलं असतं का? नाही. जिना मजबूत आहे. बर. पण त्या जिन्याच्या खाली जोशी काका राहतात. हे जोशी काका जरा एवढा आवाज झाला की लगेच बोंबा बोंब करतात. तेव्हा पाय न वाजवता जा, उगाच आवाज करू नका. गेलात की समोर एक दरवाजा दिसेल, तो वाजवू नका, तो उघडाच आहे. तिथे 2 टायपिस्ट असतील, तिथल्या उजव्या बाजूला आहे, तिच्याकडे द्या. तुमचं काय ते टायपिंग का फॉन्ट काय ते नीट समजावून सांगा. बरं. काय ती डायरी? मी जाऊ? जा. येताना जाताना जिन्याचा आवाज करू नये. देशपांडे वरच राहतात, खाली चौकशी करू नये. जिना चढताना 8व्या क्रमांकाची पायरी जपून चढावी. दोन तीन चार पाच सहा सात आठ हीच ती. टायपिंगसाठी आलोय. मराठी आहे? हो. फॉन्ट कोणता हवाय? कुठलाही तुम्हाला आवडेल तो. याच पद्धतीने करायचंय का? हो, याच पद्धतीनं. ठीक आहे, करून ठेवते. ऍडव्हान्स जमा केलेत ना तुम्ही? हो, त्या काकांना दिले ना मी, 900 रुपये दिले. ठीक आहे, उद्या दुपारपर्यंत या. बर. तुमचं झालं की कळवाल का मला? त्या डायरीत नंबर आहे माझा, आणि आमचा हॉलचा ॲड्रेस पण आहे. ॲक्च्युली आमच्या फिल्मचं स्क्रिप्ट आहे. हो. पुढच्या आठवड्यापासून ऑडिशन्स पण आहेत. 5 मिनटं झाली आहेत, देशपांडे काका येतील आतावर. हो, मी निघतोच आहे ना. तुम्ही झाल्यावर कळवा, म्हणजे मी येतो उद्या संध्याकाळी, किंवा मग कोणाला तरी पाठवतो. नाही, किंवा मीच येतो. हां, हो, चालेल. बर, येतो. या.
संध्या, पैसे किती तुझ्याकडे? पैसे नाही आहेत शिल्लक, 50 रुपये असतील का? अरे ते आपलं प्रोजेक्ट रिपोर्टचं काम दिलं DDP साठी, आज कसे बसे 900 रुपये ऍडव्हान्स दिले मी त्यांना, उरलेले पैसे द्यायचे उद्या. ग्रुपमध्ये मागू कुणाला? आपल्या ग्रुपमध्ये कोणीच कमावतं नाही आहे, सगळेच आपल्या आईबाबांवर अवलंबून आहेत. त्यांना त्यांच्या घरची माया तरी मिळते, आपल्याला ते पण नाही. ए उगीच इमोशनल नकोस, हे अख्खं जग आपलंय, ही कला आपली आई आहे, प्रेक्षक आपले बाप आहेत, पैशाचं काय ते बोल. कधी लागणार आहेत? उद्या संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, आहे एक काम, उद्या घेतो पार्टीकडून ॲडव्हान्स मग.